नमस्कार, आपण पाहत आहात एज्युकेशन एक्सप्रेस बीड हे शैक्षणिक यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आजकाल आपल्याला सर्वत्र एकच चर्चा ऐकायला मिळते आणि ती म्हणजे अशी की खूप मोठ्या प्रमाणावर बेकारी वाढलेली आहे। परंतु जरी ही सत्य परिस्थिती असली तरी देखील जे कोणी विद्यार्थी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून धडपड करत असतात आणि आपल्या इच्छित ध्येयापर्यंत जाण्यासाठी प्रयत्न करत असतात, त्यांना नक्कीच त्यांच्या ध्येयापासून कोणतीही गोष्ट वंचित ठेवू शकत नाही। मित्रांनो, हे सर्व आपल्याला सांगण्यामागे एवढाच उद्देश आहे की आज आपल्यासोबत आहे ती एक प्रचंड हुशार आणि धडपडे व्यक्तिमत्व, ते म्हणजे आदरणीय श्याम जगताप सर। ते गेल्या 4 वर्षापासून महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये लिंबा गणेश येथील शाखेमध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत आणि नुकतंच त्यांचं SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये CBO या पदावरती सिलेक्शन झालेलं आहे। आज आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की ते जे या त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचलेले आहेत ते कशा प्रकारे पोहोचले आणि त्यांनी नेमकी कुठल्या प्रकारची परीक्षा दिली होती जेणेकरून त्यांना त्यांचं ध्येय साध्य करता आलेलं आहे। चला तर मित्रांनो, मग आपला अधिक वेळ न घेता भेटूयात आदरणीय श्याम जगताप सर यांना। नमस्कार सर। नमस्कार। तर सर, सर्वप्रथम आपलं खूप खूप अभिनंदन आणि एज्युकेशन एक्सप्रेस बीड या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे सर। धन्यवाद। तर सर, नुकतेच आपल्या परीक्षेचा निकाल लागलेला आहे आणि आपलं CBO या पदावर निवड झालेली आहे, तर या क्षणाला काय आपल्या भावना आहेत, कशा प्रकारचा आनंद वगैरे झालेला आहे आपल्याला? निश्चितच आजचा क्षण म्हणजे आनंदाचा क्षण आहे। स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्कल बेस्ड ऑफिसरपदी नियुक्ती झाल्यामुळे मला आणि सर्व आमच्या परिवाराला आनंद झालेला आहे। यासाठी केलेले कष्ट मेहनत ही आज फळाला आलेली आहे आणि ज्यावेळेस आपण कुठलंही काम करतो त्याचं ज्यावेळेस तुम्हाला फळ मिळतं किंवा त्याचं चीज होतं त्यावेळेस मिळणारा आनंद हा वेगळाच असतो। बरोबर। त्याच्यामुळे एक प्रकारची समाधानाची भावना आज माझ्या मनामध्ये आहे। निश्चितच सर, आपण मेहनत करून या पदापर्यंत पोहोचलेला आहात, आपल्याला आनंद होणं साहजिकच आहे। कारण की ज्यावेळेला आपल्याला आपल्या कष्टाने एखादी गोष्ट साध्य होत असते त्यावेळेला होणारा जो आनंद असतो तो आत्मिक आनंद एक वेगळाच अवर्णनीय असतो। तर सर, आपण या पदावर म्हणजे CBO या पदावर आज आपलं सिलेक्शन झालेलं आहे, तर नेमकी आपण कुठल्या प्रकारची परीक्षा दिली होती, कशा प्रकारचा अभ्यासक्रम असतो त्यामध्ये? तर स्टेट बँक ऑफ इंडियाने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये एक सर्कल बेस्ड ऑफिसर नावाची पद भरण्यासाठी पूर्ण भारतामध्ये एक जाहिरात प्रसिद्ध केली होती। त्याअंतर्गत स्टेट परीक्षा घेण्यात आली होती। तर त्यामध्ये ज्यांना बँकेच्या सेवेचा 2 वर्षाचा अनुभव असेल ती लोक यामध्ये पात्र होती आणि त्यामध्ये जी कॅन्डिडेट असतील ती जी पास झाली उत्तीर्ण झाली तर त्यांचा इंटरव्ह्यू SBI ने घेतला आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यूमध्ये जे कॅन्डिडेट्स सिलेक्ट झालेले आहेत तर त्यांचं फायनल सिलेक्शन म्हणून त्या ठिकाणी यादी SBI ने जाहीर केलेली आहे। निश्चितच सर, आपलं जे या परीक्षेतलं जे आपलं ध्येय होतं ते साध्य झालेलं आहे, परंतु आपल्याला अपेक्षा होती का अशा प्रकारचे यश मिळण्याची? हो, निश्चितच, कारण या परीक्षेसाठी म्हणजे मेहनत केलेली होती, याचा तयारीसुद्धा केलेली होती आणि जो बँकेच्या सेवेमधला पाठीमागचा 4 वर्षाचा माझा अनुभव होता त्या अनुभवाचा निश्चित या ठिकाणी मला फायदा झालेला आहे आणि त्या अनुभवाच्या बळावर मला निश्चित आशा होती की या परीक्षेमध्ये आपण उत्तीर्ण हो म्हणून आणि पूर्ण प्रयत्न करून पूर्ण अभ्यास करून ही परीक्षा दिल्यामुळे त्याचं फळस्वरूप यश हे प्राप्त झालेलं आहे। निश्चितच, म्हणजे आपल्याला निश्चितच सर, आपण गेल्या 3 वर्षामध्ये जे बी मेहनत घेतली त्या मेहनतीच्या बळावरती आपल्याला पूर्णपणे आत्मविश्वास होता आपल्याला यश मिळणारच म्हणून। परंतु आता जे कोणी आपल्या एज्युकेशन एक्सप्रेस बीडचे प्रेक्षक आहेत त्यांच्यामध्ये एक उत्सुकता आहे की आपली जी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे ती कशा प्रकारची कौटुंबिक पार्श्वभूमी आहे आपली? कौटुंबिक पार्श्वभूमी फार काही अशा प्रकारचे सदन नसून एक मध्यमवर्गीय कुटुंब यातूनच मी आलेलो आहे। तर वडील हे माझे प्रिंटिंग प्रेस चा व्यवसाय त्या ठिकाणी करतात, तर आई ज्या आहेत त्या गृहिणी आहेत आणि तसेच माझे जे चुलते आहेत ते श्री विवेकानंद विद्यामंदिर या ठिकाणी हेडमास्टर म्हणून ते काम पाहतात, ते शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत।
आणि पत्नी हे देखील माझी शिक्षक आहे। निश्चितच म्हणजे सर आपण अत्यंत सर्वसाधारण कुटुंबातून असून देखील आपण अशा प्रकारचं खूप मोठं यश मिळवलेलं आहे। तर सर आम्हाला एक सांगा की आपलं जे शिक्षण आहे हे प्राथमिक शिक्षण असेल किंवा महाविद्यालयीन शिक्षण असेल ते कुठं कुठं झालं आणि कशा प्रकारचं झालेलं शिक्षण? माझं प्राथमिक शिक्षण हे छत्रपती शाहू विद्यालय बीड या ठिकाणी मी प्राथमिक शिक्षण घेतलं। माध्यमिक शिक्षणासाठी मी संस्कार विद्यालय बीड इथून पूर्ण केलं। त्यानंतर 11वी 12वीसाठी मी लातूरच्या राजश्री शाहू कॉलेज लातूर या ठिकाणाहून ते पूर्ण केलं। त्यानंतर 12वी झाल्यानंतर इंजिनिअरिंग करण्याचं ठरवलं आणि त्यासाठी औरंगाबादच्या जवाहरलाल नेहरू इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या शाखेमध्ये मी प्रवेश घेतला आणि त्या ठिकाणाहून मी माझी इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण केली। निश्चितच म्हणजे आपण औरंगाबादच्या JNE सारख्या अत्यंत प्रतिष्ठित अशा प्रकारच्या महाविद्यालयातून आपली अभियांत्रिकीची डिग्री पूर्ण केलेली आहे। तर सर आपलं ज्यावेळेला ही डिग्री पूर्ण झाली त्यावेळेला मग आपण नेमकं काय बनायचं ठरवलं होतं किंवा कुठल्या क्षेत्रात जायचं ठरवलं होतं? तिकडं अभियांत्रिकी क्षेत्रात जायचं ठरवलं होतं की इकडं बँकिंग क्षेत्रात? हां मी म्हणजे डिग्री मी इंजिनिअरिंगमधून घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी कॅम्पस प्लेसमेंटमधून माझी इन्फोसिस या नामांकित कंपनीसाठी निवड देखील झाली होती। त्या कंपनीमध्ये मी काही दिवस काम देखील केलं परंतु पूर्वीपासून स्पर्धा परीक्षांची आवड मला होतीच त्यामुळे मी तेथील कंपनीतील नोकरीचा राजीनामा देऊन त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचं ठरवलं आणि पुणे या ठिकाणी मी स्पर्धा परीक्षेची तयारी माझी चालू ठेवली आणि त्यानंतर स्पर्धा परीक्षेतून मी बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी जॉईन केली। निश्चितच म्हणजे आपण स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून या बँकिंग क्षेत्रातील नोकरीकडे वळलेला आहात आणि अत्यंत प्रतिष्ठेचं अशा प्रकारचं CBO हे पद आपण मिळवलेलं आहे। तर आपण जी बँकिंग क्षेत्रातील कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिली त्या एक्झाममध्ये नेमका कुठल्या प्रकारचा अभ्यास होता, आपण तो कशाप्रकारे अभ्यास पूर्ण केला आणि आपल्याला या बाबतीत नेमकं कुणाकुणाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे त्याबद्दल थोडक्यात? बँकिंगची ज्यावेळेस आपण परीक्षा देत असतो तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने 3 स्टेजेस असतात। तर पहिली जी आहे ती प्रिलिमिनरी एक्झाम म्हणजेच पूर्वपरीक्षेची असते। जी विद्यार्थी ती पूर्वपरीक्षा पार करतात त्याच्यानंतर त्यांच्यासाठी मेन्स परीक्षा असते, मुख्य परीक्षा, आणि मुख्य परीक्षेतून जे विद्यार्थी पास होतात त्यांची मुलाखत घेतली जाते आणि या सर्व प्रक्रियेतून जे विद्यार्थी उत्तीर्ण होतात चांगल्या मार्कासहित तर त्यांचं फायनल सिलेक्शन त्या ठिकाणी होत असतं। तर बँकेसाठी विशेष करून एक 4 विषय अतिशय महत्त्वाचे असतात। पहिलं म्हणजे तुमचं गणिताचा विषय असेल तर गणिताचं तुमचं चांगलं पाहिजे, त्यासोबत बुद्धिमत्ता हा एक विषय आहे, त्यानंतर इंग्लिशचा एक विषय आहे आणि दुसरा सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा असा जनरल नॉलेज, हे सामान्य ज्ञान तुम्हाला त्या ठिकाणी असणं, जे तुमच्या आजूबाजूला घडामोडी घडत आहेत त्याची पूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी असणं अत्यंत आवश्यक आहे। जे विद्यार्थी या 4 विषयांमध्ये चांगल्या प्रकारचा अभ्यास करून चांगले गुण मिळवतात त्यांचं यशाची नक्कीच खात्री त्यांना असते। निश्चितच म्हणजे चालू घडामोडीसहित विद्यार्थ्यांनी गणितासारख्या विषयाचा सुद्धा बारकाईने अभ्यास करायला पाहिजे जेणेकरून या बँकिंग क्षेत्रातील कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये यश मिळू शकतं। निश्चितच सर म्हणजे आपण या बँकिंग क्षेत्रामध्ये अत्यंत प्रतिष्ठेची अशा प्रकारची ही परीक्षा उत्तीर्ण होऊन CBO हे पद प्राप्त केलेलं आहे, तर हे जे आपल्याला यश मिळालेलं आहे तर या यशाचं श्रेय आपण कोणाला द्याल? सर्वप्रथम मी माझ्या यशाचं श्रेय माझे आई वडील यांना देईल, कारण त्यांनी लहानपणापासून माझ्यावरती जे काही संस्कार केलेले आहेत, जे काही मला शिक्षणामध्ये याच्यामध्ये योग्य वेळी मार्गदर्शन केलेलं आहे निश्चितच, तर त्याचा मला फायदा झालेला आहे। त्यासोबतच माझे चुलते श्री अनिल जगताप जे की विवेकानंद विद्यामंदिर या ठिकाणी हेडमास्टर म्हणून कार्यरत आहेत, शिक्षण क्षेत्रामध्ये असल्यामुळं वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन मला लाभलेलं आहे, त्याचाही मला माझ्या ध्येय गाठण्यामध्ये फायदा झालेला आहे। त्यासोबतच जे माझे शिक्षकवृंद जे असतील ज्यांनी वेळोवेळी मला माझ्या शिक्षणामध्ये मदत केलेली आहे, ज्यामध्ये योग्य निर्णय घेण्यामध्ये त्यांनी सहायता केलेली आहे, त्यांना देखील मी माझ्या यशाचं श्रेय देऊ इच्छितो। निश्चितच म्हणजे अत्यंत योग्य अशा प्रकारच्या शब्दामध्ये आपण श्रेय दिलेलं आहे आणि निश्चितच सर आपण हे जे यश मिळवलेलं आहे हे खरोखरच कौतुकास्पद अशा प्रकारचं यश आहे। तर आजकाल असं पालकांमध्ये अशा प्रकारची एक भावना असते की कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये जर यश मिळवायचं असलं तर आपल्या पाल्याने
कॉन्व्हेंटला किंवा इंग्लिश मीडियमला शिकलेलं पाहिजे, तर सर आपलं काय मत आहे की? तर या ठिकाणी मी सांगू इच्छितो की जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर तुम्ही अमुक एका कॉलेजमध्ये किंवा अमुक एका माध्यमामध्ये शिकलेलं असणंच हे आवश्यक नाहीये. तर या ठिकाणी तुमचा पाया जो प्राथमिक शिक्षण तुम्ही घेता किंवा माध्यमिक शिक्षण घेता तो तुमचा जर भक्कम असेल तर तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये टिकू शकता. जर तुमचा पाया व्यवस्थित नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अडचण जाणार आहे. त्याच्यामुळे केवळ इंग्लिश मीडियममध्ये शिकलं म्हणजे तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षेत पास व्हालच, आणि मराठी मीडियममधून जर तुम्ही शिकलेलं असाल तर होऊ शकत नाही. तर या अशा प्रकारचा समज चुकीचा आहे. शेवटी तुमची मेहनत, तुमचे जे तुम्ही कष्ट घेतात, तुमचा जो काही अभ्यास आहे त्यावरती या सर्व गोष्टी अवलंबून असतात. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं मनामध्ये गृहितक धरून असं कुणीही वाटू देऊ नये की माझं शिक्षण इंग्लिश मीडियममध्ये किंवा कॉन्व्हेंटमध्ये झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे मी या परीक्षेसाठी पात्र होऊ शकत नाही किंवा मी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाही. निश्चितच अतिशय योग्य अशा प्रकारच्या शब्दात आपण मार्गदर्शन केलेले, कारण की आजकाल आपण पाहतोय की अनेक मोठमोठे अधिकारी देखील जिल्हा परिषदेच्या शाळेचे विद्यार्थी आहेत आणि ते आज देशभर अत्यंत चांगल्या प्रकारची कामगिरी करताना आपल्याला दिसतो. सर आता सध्या आपल्या देशामध्ये जी बी शिक्षण व्यवस्था आहे, जो अभ्यासक्रम आहे, तर याबद्दल आपलं काय मत आहे की हे योग्य आहे की याच्यामध्ये काही बदल अपेक्षित आहे आपल्याला? सध्या जी आपल्यामध्ये शिक्षण व्यवस्था आहे तर त्या जे शिक्षण व्यवस्थेमध्ये आपण पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षण हे अतिशय महत्त्वाचं शिक्षण आहे. तर बऱ्याचदा दुर्दैवाने असं पाहायला मिळतं की ग्रामीण भागामध्ये वगैरे की शिक्षणाचा जो दर्जा आहे प्राथमिक शिक्षणाचा तो बऱ्याचदा तेवढासा व्यवस्थितपणामध्ये भेटत नाही. तर तो त्या ठिकाणी दर्जा जो प्राथमिक शिक्षणाचा तो सुधारला पाहिजे. कारण जर विद्यार्थ्यांचा पाया भक्कम झाला तरच ते त्या ठिकाणी पुढचं हायर एज्युकेशन जे आहे ते घेण्यासाठी म्हणजे पात्र असू शकतील. त्यासोबतच शिक्षणाचा जो स्तर आहे तो निश्चितच सुधारलेला या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या जे फॅसिलिटीज आज जे की पूर्वीच्या काळामध्ये नव्हतं, जसे की मोबाईल्स वगैरे आहेत, ऑनलाईन तुम्ही यूट्यूबसारख्या माध्यमातून चॅनलमधून वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण त्या ठिकाणी घर बसल्या तुम्हाला घेऊ शकता. तर एकंदरीतरित्या जो आहे शिक्षणाचा दर्जा हा आपला वाढत आहे. फक्त प्राथमिक शिक्षण जे आहे माझ्या मते ते थोडंसं अजून आपल्याला त्याचा पाया भक्कम करणं आवश्यक. निश्चितच, म्हणजे प्राथमिक शिक्षण हे कुठल्याही विद्यार्थ्याच्या करिअरचा पाया असतो आणि ते निश्चितच चांगल्या दर्जाचं असणं आवश्यक आहे, अशा प्रकारच्या भावना आपण व्यक्त केल्या आहेत. आणि सर आपण यामध्ये बोलताना उल्लेख केला की ऑनलाईन शिक्षण, तर निगलाविषयी म्हणून विचारतो की सध्या आपण बघतो या कोविड-19 पेंडेमिकमुळे सर्वत्र ऑनलाईन शिक्षण चालू आहे, तर असं एक निरीक्षण पुढे आलेलं आहे की ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली बरीचशी मुलं सोशल मीडियाकडे वळलेले आहेत, अभ्यास राहिला बाजूला. तर आपलं काय मत आहे याबद्दल? हे पाहा, आता तंत्रज्ञान हे आपण शाळेमध्ये बऱ्याचदा ऐकलंही असेल एक निबंध, तंत्रज्ञान जे आहे किंवा विज्ञान हे शाप की वरदान, याच्यावरती बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपण निबंध देखील लिहिलेले असतील. बरोबर आहे. तर कोणत्याही नाण्याच्या दोन बाजू असतात, तर एक चांगली जशी असते तशी वाईटही असते. ते वापर आपण कसा करतो त्या गोष्टीचा, त्याच्यावरती गोष्टी बऱ्याचशा अवलंबून असतात. तर आता ही जी परिस्थिती आपल्याला अनपेक्षित परिस्थिती कोविडची उद्भवलेली आहे, त्याच्यामध्ये ऑनलाईन शिक्षण हा एक पर्याय म्हणून पुढे येत आहे. परंतु माझ्या मते हा एक तात्पुरत्या प्रकारचा सोय आहे. तर त्याच्यामध्ये जर आपण त्याच्या चांगल्या प्रकारे जर वापर करून घेतला तर तो निश्चित आपल्याला फायदेकारक आहे. परंतु त्यासोबतच जसे तुम्ही म्हणलात की सोशल मीडियाकडे वळण्यास प्रमाण त्याच्यामुळे निश्चित वाढलेला आहे, तर त्याचा त्या ठिकाणी आपल्याला त्रास म्हणा किंवा फटकाही विद्यार्थ्यांना बसू शकतो. तर कुठलीही गोष्ट प्रमाणात असणं अत्यंत आवश्यक आहे, आणि कोणत्याही गोष्टीचा वापर कसा करून घ्यायचा हे आपल्या हातात आहे. वापर योग्य झाला नाही तर मात्र मग ते विनाशाकडे घेऊन जाणार. निश्चितच, अत्यंत मौल्यवान अशा प्रकारच्या शब्दात आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. विद्यार्थी मित्रांनो, मोबाईल हे जे तंत्रज्ञान आहे ते आपल्या फायद्यासाठी आपण वापर करून घेतला पाहिजे, कारण की हेच आपल्या करिअरला उद्ध्वस्त करण्यासाठी देखील या मोबाईलचं कारण होऊ शकतं. त्यामुळे मोबाईलला अत्यंत जपून वापरा, अशा प्रकारचा सल्ला आदरणीय जगताप सरांनी आपल्याला दिलेला आहे. तर सर अशाच प्रकारचा आणखी एक प्रश्न आहे की आजकाल आपण बघतोय की पालकांमध्ये अवेअरनेस खूप वाढलेला आहे शिक्षणाबद्दल, त्यामुळं पालकांच्या ज्या अपेक्षा आहेत विद्यार्थ्यांकडून, आपल्या पाल्यांकडून, त्या बी खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत. तर ह्याबाबत आपलं काय मत आहे की ह्या ज्या वाढलेल्या अपेक्षा आहेत ह्या योग्य आहेत की कशाप्रकारे नेमके पालकांनी आपल्या पाल्याकडून अपेक्षा केल्या पाहिजेत आपल्या मते? ते सर तुम्ही बरोबर मुद्दा मांडलात की आजच्या काळात जसं शिक्षणाचं प्रस्थ वाढत चाललेलं आहे त्यासोबत पालकांच्या अपेक्षा देखील वाढत आहेत. दुर्दैवाने काही ठिकाणी असं पाहण्यात येतं की लोक म्हणजे मुलांच्या शिक्षणाला त्यांच्या स्टेटसशी जोडलं जातं. निश्चित,
की मुलगा माझा इतका शिकला तर माझं याच्यामध्ये समाजामध्ये प्रतिष्ठा वाढेल, हे वाढेल, तर ठीक आहे, ती गोष्ट चांगली आहे, काही त्याबद्दल दुमत नाही. परंतु कसं होतं, हाताची जशी पाची बोटं सारखी नसतात तशी सर्वच विद्यार्थी एकाच क्षेत्रामध्ये परफेक्ट असतील असं नसतं. त्याच्यामुळे विद्यार्थी ज्या सेक्टरमध्ये किंवा ज्या सेक्शनमध्ये त्याला आवड आहे, गोडी आहे, त्याला त्या सेक्शनमध्ये त्यांनी करिअर करण्यासाठी वाव दिला गेलेला पाहिजे. त्याच्यामुळं पालकांनी अमुक केवळ डॉक्टर किंवा इंजिनियर एवढ्या दोनच किंवा अशा नामांकित फील्डसाठीच तेवढा आग्रह न धरता विद्यार्थ्यांमध्ये किंवा आपल्या मुलांमध्ये जी काही उपजत कौशल्य असतील त्याला वाव देण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. कारण ज्यामध्ये आपल्याला आवड आहे त्यामध्ये करिअर करू शकतो आणि एक चांगल्या प्रकारचं जीवन त्या ठिकाणी आपल्या मुलांचं पालकांकडून घडवलं जाऊ शकतं. निश्चितच, म्हणजे पालकांनी आपल्या इच्छा आकांक्षा ह्या पाल्यांवरती न लादता त्या पाल्याची आवड आणि त्याची बौद्धिक क्षमता ओळखून वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज त्यांना उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, अशा प्रकारचं मत सरांनी व्यक्त केलं. आणि अत्यंत सर, आपण एक आपलं जे ध्येय होतं या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या माध्यमातून, ते ध्येय आपलं साध्य झालेलं आहे, परंतु हेच आपलं ध्येय अंतिम होतं की आणखी यापुढेही काही ध्येय आहे? म्हणजे या ठिकाणी आता SBI सारख्या बँकेमध्ये निवड झालेली आहे आणि गेले 4 वर्षापासून मी बँकेमध्ये काम करत आहे, बँकेच्या सेवेमध्ये काम करत आहे. तर या ठिकाणी मी पुढील माझं करिअर सर्व बँकेमध्येच करू इच्छितो. तर या ठिकाणी बँकेमध्ये जे काही अजून मला वेगवेगळ्या प्रकारचे पदावरती वरती जाता येईल किंवा वेगवेगळ्या एक्झाम देऊन अजून काही प्रमोशन वगैरे घेता येतील तर त्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर बँकेच्याच सेवेमध्ये सेक्टरमध्ये मी माझं करिअर इथून पुढे चालू. निश्चितच, म्हणजे आपलं ध्येय आणखी मोठं आहे परंतु ते बँकिंग फील्डमधलंच आहे. निश्चितच अतिशय चांगल्या प्रकारचं ध्येय आहे आपलं आणि आपल्या ध्येयाला एज्युकेशन एक्सप्रेस बीड या शैक्षणिक यूट्यूब चॅनलच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. तर सर, आता जसं की आपण अत्यंत कमी वयामध्ये आपण आपल्या या ध्येयापर्यंत पोहोचलेलं आहात, तर अशा प्रकारे अनेक तरुण मंडळी असते जे की जीवनामध्ये काहीतरी करण्याची इच्छा असते परंतु मार्ग सापडत नाही, तर अशा प्रकारच्या तरुणांना आपला काय संदेश असेल? आजचं युग जे आहे ते स्पर्धेचे युग आहे, अक्षरशः अगदी जीवघेणी स्पर्धा झालेली आहे. बरोबर. तर याच्यामध्येही बरेचसे विद्यार्थी फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतात. तर त्यांच्यासाठी मी एक कवितेचे 2 ओळी आहेत जे की मला आता आठवलेलं आहे. निश्चित. की लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तर आपण आपले प्रयत्न हे सोडले नाहीत पाहिजे. तर कुठलीही अमुक अडचण आपल्यासमोर आली म्हणून मी हार मांडली किंवा अशामुळं माझं ही गोष्ट झाली नाही असं होऊ नये. आपल्या हातामध्ये आपण प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे, तर ते आपण 100% आपल्या एफर्ट्स त्या ठिकाणी दिलेले पाहिजेत. आणि त्यासोबतच जर एखाद्या वेळेस पूर्ण प्रयत्न करूनही यश तुमच्या पदरी पडलं नाही तर निराश न होता त्या ठिकाणी नवीन उमेदीने तुम्ही नवीन जोशाने कामाला लागलं पाहिजे. आज न उद्या यश हे तुम्हाला नक्की मिळणार हे ठरलेलं. निश्चितच, म्हणजे एकतर पहिली गोष्ट, जर आपल्याला यशस्वी व्हायचं असलं तर सबबी सांगितल्या नाही पाहिजेत, कारण की सबबी सांगणारे लोक आयुष्यात यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कधी सबबी सांगत नाही. त्यासोबत एखाद्या दुर्दैवाने अपयश आलंच तर अपयशाने खचून न जाता पुन्हा एकदा प्रयत्न करणं आवश्यक आहे. अशा प्रकारचा आपण अत्यंत मौल्यवान अशा प्रकारचा मेसेज आजच्या तरुण मंडळीला दिलेला आहे. मित्रांनो, आपण पाहत आहात एज्युकेशन एक्सप्रेस बीड हे शैक्षणिक यूट्यूब चॅनल. अशाच प्रकारच्या दर्जेदार मुलाखती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर का तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि त्यासोबत शेअर करायला देखील विसरू नका, ही नम्र विनंती आहे. तर निश्चितच सर, आता आपण या मुलाखतीच्या एकदम शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत आणि या टप्प्याला आपण म्हणत असतो रॅपिड फायर. आणि या रॅपिड फायरमध्ये सर आम्ही आपल्याला फक्त 3च प्रश्न विचारू आणि या तिन्ही प्रश्नाला 2-2 ऑप्शन असतील आणि या दोन्हीपैकी आपल्याला फक्त एकच ऑप्शन निवडायचा आहे, 2 सांगता येणार नाहीत. तर सर या रॅपिड फायरमधील पहिला प्रश्न असा आहे की आपली फेवरेट डिश कुठली आहे, व्हेज की नॉन व्हेज? व्हेजिटेरियन. व्हेजिटेरियन, म्हणजे अत्यंत सुंदर अशा प्रकारचं उत्तर आलेलं आहे. पहिलं रॅपिड फायरमधला आपला हा दुसरा प्रश्न आहे की तर सर, आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की आपलं लग्न अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज? अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज, निश्चितच अतिशय समर्पक अशा प्रकारचं उत्तर आलेलं आहे. दुसरे आणि सर, आता रॅपिड फायरमधील तिसरा आणि शेवटचा प्रश्न असा आहे की जर का आपण बँकिंग क्षेत्रात आला नसतात तर या 2 क्षेत्रापैकी कुठल्या क्षेत्रात गेला असतात? नंबर 1 शिक्षण क्षेत्र आणि नंबर 2 आरोग्य क्षेत्र. मी आरोग्य क्षेत्रात. आरोग्य क्षेत्रात, म्हणजे डॉक्टर वगैरे व्हायचं होतं?
निश्चितच म्हणजे अतिशय समर्पक अशा प्रकारचं तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर मिळालेलं की जर का सर बँकिंग क्षेत्रात आले नसते तर ते निश्चितच डॉक्टर झाले असते। तर सर आज आपण या ठिकाणी आपला अत्यंत मौल्यवान अशा प्रकारचा वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात आणि एज्युकेशन एक्सप्रेस बीड या शैक्षणिक यूट्यूब चॅनलशी अगदी मनमोकळं बोललात, त्याबद्दल आपलं चॅनल हे अगदी मनापासून ऋणी आहे।